नमस्कार मित्रांनो हो राज मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यामध्ये एका लहान मुलीचं किडनॅपिंग झालं आणि तिच्यावर अत्याचार करण्यात आले आणि त्या मग आवाज उठल्यानंतर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला जेल झालेली आहे परंतु ज्या मुलीचं अपहरण झालं त्या मुलीची जे समाज आहे त्या समाजातल्या लोकांनी पोलीस स्टेशनवर आणि त्या परिसरामध्ये मोर्चे नेलेले आहेत आणि ते मागणी करतायत की अत्याचार करणाऱ्या व्यक्तीचं घर बुलडोजरने पाडून टाका मध्य प्रदेशातली घटना आहे ही मीडियामध्ये ही घटना कुठेच सांगितली जात नाही आहे आणि याच्याबद्दल कुठलीच चर्चा केली जात नाही आहे याच संदर्भात तिथे एक भाजप नेता जो भाजपच्या तिकीटावर आमदारकी लढला त्याने स्टेटमेंट केलं या बुआबाजीच्या विरोधात जातीयवादाच्या ब्राह्मणवादाच्या विरोधात त्याला काढून टाकलं गेलेलं आहे मात्र याच्याबद्दल फारशी चर्चा नाही आणि जी आहे ती एकतर्फी आहे तर, तर हा जो नेता आहे सिंग लोधी म्हणून याने मंचावरून एक स्टेटमेंट केलं की नवरात्रीच्या काळामध्ये हे जे नऊ दिवस भागवत पुराण काय जे काय प्रवचन करतात हे जे लोक असतात कथाकार का यांना दक्षिणा मिळते मोठ्या मोठ्या देणग्या दिल्या जातात आणि हे ॲक्च्युली खूप चरित्रहीन लोक असतात हे तरुण मुलींना पुढे बसा म्हण म्हणून सांगतात आणि मग त्या नाच नाचतात त्या त्यांच्या कार्यक्रमामध्ये व वर्गाच्या महिलांना मध्ये बसायला लावतात आणि ज्या वृद्ध असतात त्यांना मागे बसा म्हणून सांगतात आणि पैसे जमा करतात आणि ज्या सुंदर महिला असतात त्यांच्या घरी हे जेवायला जातात त्यांच्या नजरा चांगल्या नसतात अशा प्रकारचं याने स्टेटमेंट केलं तर याने कुठल्याही जातीवर हा बोलला नाही हा फक्त जे पाखंड करणारे किंवा हे भागवत वगैरे ज्या कथा सा सांगणाऱ्या आहेत यांच्या ह्या व्यावसायिक आणि चरित्रहीनतेबद्दल स्टेटमेंट केलं परंतु त्याच्यावर ब्राह्मण संघटना वगैरे ज्यांनी मोर्चे काढले दबाव आणला त्यामुळे त्याला काढून टाकण्यात आलं भाजपामधून मात्र लोधी समाजाची तेरा वर्षाची ही जी मुलगी आहे तिला शेतातनं किडनॅप केलं गेलं आणि कोणी केलं तर साठ वर्षाचा अरुण मिश्रा नावाचा एक ब्राह्मण व्यक्ती आहे त्याने किडनॅप केलं आणि त्याच्या घरी ती सापडून आली आणि तिने जेव्हा सांगितलं सगळं डिस्क्लोज केलं की याने मला कसं किडनॅप केलं माझ्यावर कसे अत्याचार केले रेप केला त्यावेळेला मग त्या त्याला अटक केली गेली परंतु लोधी समाजातल्या लोकांनी स्थानिक पातळीवर खूप मोठे हजारोंचे मोर्चे काढलेले आहेत आणि मागणी केली की अरुण मिश्राचं घर बुलडोजरने जमीन दोस्त करा खरं तर ही मागणी श ही शासनाच्या नियमाला संविधानाच्या नियमाला धरून नाही परंतु मध्य प्रदेशामध्ये जेव्हा मुस्लिम लोक काही आरोप आत्या हे करतात गुन्हे करतात मग ते गुन्हे प्रूव्ह झालेले असले किंवा नसले तरी देखील त्यांच्या घरावर बुलडोजर चालवायचा एक प्रथा शिवराज सिंग सरकारने चालवली हीच प्रथा ही त्यांनी उत्तर प्रदेशातून शिकली तिथे तो जो योगी आहे आदित्यनाथ योगी त्याने ही प्रथा कुप्रथा चालवली संविधानविरोधी आहे परंतु ही प्रथा ते मुस्लिमांच्या विरोधात किंवा त्यांना जेव्हा राजकीयदृष्ट्या सोयीस्कर असतात त्यावेळेला हे वापरतात आणि इतरांना मात्र ते वापरत नाहीत आता ही जी मागणी आहे ही त्यातूनच उभी राहिलेली आहे इथे जर मुस्लिम आरोपी असता मुस्लिमाने मुलगी पळवली असती आणि अत्याचार केले असते तर शंभर टक्के हे बुलडोजरने त्यांनी त्याचं घर पाडलं असतं परंतु आता इथे आरोपी हा ब्राह्मण आहे आणि ब्राह्मण हे भाजपची जी स्ट्रॉंग बाजू आहे त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी त्यांचा एक लोधी समाजाचा नेता काढून टाकला बी जे पीमधून त्यामुळे त्यांचं घर बुलडोजरने अशा परिस्थितीत पाडणं हे मला नाही वाटत की शिवराज सिंग चौहानचं सरकार करेल तसंही ते अनैतिकच आहे असंवैधानिक आहे परंतु हे जे आता त्यांनी जी प्रथा सुरू केलेली आहे तीच प्रथा त्यांच्यावर उलटलेली आहे आणि या लोधी समाजामध्ये आणि ब्राह्मण जे संघटना आहेत यांच्यामध्ये बराच आता वादविवाद सुरू झालेला आहे लोधी समाज म्हणतो आहे की हा मनुवाद आहे हा ब्राह्मणवाद आहे ही दादागिरी आहे यांची या आम्ही यांचे भागवत पुराण कथा यांचं काहीच होऊ देणार नाहीत आणि ब्राह्मत ज्या संघटना आहेत त्यांनी म्हटलं आहे की हे लोक ठिकाणावर येत नाहीत तोपर्यंत आमची आम्ही यांच्या घरी पौरोहित्य करणार नाहीत अशा प्रकारचं तिथे वातावरण आहे मात्र मेन मेडिया हे काहीच दाखवत नाही आहे हजारो लोक रस्त्यावर उतरतात त्यांच्यावर लाठीचार्ज होतो ते काय मागणी करतात एका मुलीवर रेप होतो मात्र मीडिया गोदी मीडियामध्ये हे कुठेही नाही फक्त आपल्याला काय दिसतं तर सिंग लोधीने ब्राह्मण समाजाविरोधात स्टेटमेंट केलं म्हणून त्याला भाजपने काढून टाकलं आणि त्याने ब्राह्मण समाजाच्या विरोधात नाही तर हे जे पाखंड चालतं विरोधात स्टेटमेंट केलं आहे जाहीर सभेत केलं आहे आणि याला मीडिया मात्र ब्राह्मण समाजाच्या विरोधात असं दाखवते आणि लोधी समाजाने काय केलं आहे त्यांची बाजू काय आहे त्यांच्या मुलीवर अत्याचार झाला त्यांची मागणी काय आहे या भाजपला अडचणीत आणणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ह्या मीडिया मात्र सांगत नाही तर असं चाललेलं आहे भारतामध्ये त्यामुळे लोकांनी जरा याच्याबद्दल विचार करावा की मीडिया कसा एकतर्फी सगळं आपल्याला दाखवतो आहे आणि हे वेगवेगळे छोटे मोठे यूट्यूब चॅनलचे जे न्यूज सांगणारे लोक आहेत हे खरंच चित्र समोर आणतायत असंच महाराष्ट्रामध्ये देखील झालं विदर्भात एका मुलीला तिच्या प्रियकराच्या घरी नेऊन त्यांनी तिला विश दिलं ती प्रेग्नंट होती तिला सांगितलं की याने तुझं आबॉर्शन होईल आणि मग आपण नंतर लग्न करू त्यात ती मेली परंतु मीडियामध्ये ही बातमी कुठेही नाही दीपा नावाची ती मुलगी आहे तिच्या वडिलांना जातीवाचक बोललं गेलं तिथे दवाखान्यामध्ये तिच्या मॅनेजमेंटमध्ये देखील दबाव आणला गेला डॉक्टरने दवाखान्यावर हे सगळं झालं परंतु कुठल्याही मीडियाने मेन मीडियाने याची बातमी केलेली नाही त्यामुळे हे आपण लक्षात घ्यावं की मीडिया हा एक पार्शालिटी करून बातम्या देतो आहे गोदी मीडिया झालेला आहे आणि त्यातल्या त्यात मीडिया हा जातीयवादी देखील बिहेव करतो आहे म्हणजे अशा प्रकरणांमध्ये जेव्हा जातीचे लोक बहुजन लोक किंवा दलित आदिवासी ह्या लोकांच्या अडचणी असतील त्यांच्या समस्या असतील तर मीडिया तेवढ्या मोठ्या आवाजात या समस्या उघड्या करत नाही आणि सवर्णांना बी जे पी आर एस एसला अडचणीत आणतील अशा प्रकारचे मुद्दे मीडिया उचलायला घाबरते की काय अशी यातून शंका निर्माण होते आय होप या विषयातून मला मीडियाच्या जातीवादाबद्दल तुमच्यासमोर मुद्दा मांडता आलेला आहे इतरांना देखील शेअर करा जय हिंद मित्रांनो